कि माझ्या लाईफमध्ये जेही चॅलेंजेस आले, जेही गरिबीची परिस्थिती आली, जेही इन्सिडन्स घडले, मला आजपर्यंत असं जाणवत नाही की त्या इन्सिडन्समुळे, त्या गरिबीमुळे, त्या गोष्टीमुळे माझं मन खचलं असेल की मी दुःखी झालो असेल. कारण आपण एक माणूस म्हणून आपण कधीही कम्पेअर करतो. तुम्ही जर मुंबईत राहणार आणि तुम्ही जर वाघधरीसारख्या गावात अक्कलकोटला जाऊन मुंबईत आले तुम्ही 20 वर्ष आणि तुम्ही जर वाघधरीत जायला गेले तर तुम्ही कम्पेअर करतात, बरोबर. माझं आयुष्य अशा ठिकाणी गेलं होतं की ज्या ठिकाणी सर्वत्र गरिबीच होती. आमचा जो गाव आहे, सामोडे गाव आहे, त्या गावामध्ये एक छोटासा इंदिरानगरची जी भिलाटी होती, त्या सर्व भिलवस्तीमध्ये छपराचं घर, पांट्याचं घर, आम्ही त्याला ऊसाचं जे पांट असतं त्याला पांट म्हणतो, त्याचं घर असायचं. आणि म्हणून मला असं जाणलंच नाही की आजच्या पलीकडे पण काही जग आहे, म्हणजे असं वाटत असे सर्व लोक राहतात. ज्यावेळी मी फर्स्ट टाइम जिल्हा परिषद शाळेत गेलो तेव्हा मला कळलं की कौलारू पण काहीतरी बिल्डिंग्स असतात, इमारती असतात. आणि त्यावेळी मला भीती वाटायला लागली, कशा अशा लोकांची की जे सर्व स्वच्छ कपडे घालतात, सूटबूट घालतात, चांगले राहतात, नीटनेटके राहतात. कारण आपले कंडिशन होतं की अंगावर कपडे नाही आणि चड्डी असं ती पण ठिगड लावलेली. तर असे सराउंडिंगमध्ये राहिल्यानंतर मला जेव्हा ते जाणवलं की असं पण जग असतं आणि त्या लोकांना आपल्यासारख्या लोकांची किळस वाटते, गरीब लोकांबद्दल त्यांना किळस वाटते, त्यांना वाटतं की कुठले आले, कोण आले. तर मित्रांनो, हे जे कम्पॅरिझन ते आम्ही जाणवलं तेव्हा माझ्या मनात कुठंतरी तो लाजाळूपणा, ती भीती, जे एक सोशल डिफरन्समुळे तयार झालं होतं. आणि जसं माणूस म्हणतो, प्रत्येक गोष्ट ही चांगल्या गोष्टीसाठी घडत असते. तर जीही माझ्या आयुष्यात गरिबी आली, जीही परिस्थिती आली, त्याबद्दल मी आज माझे पूर्ण लाईफच्याबद्दल काही बोलणार नाही. आय विल जस्ट टेल माय एक्सपिरियन्स की त्याच्यामुळे माझ्या मेडिकल कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये, जेव्हा मी मुंबईला होतो त्यावेळी मला मेडिकल एंट्रन्सला 200 पैकी 194 गुण होते, 97% मार्क होते. मी आदिवासी कॅटेगरीमधून आल्यामुळे मलाही सीट मिळत होती, पण MBBSला KM हॉस्पिटल, JS मेडिकल कॉलेजला मला ओपन कोटा थ्रू ॲडमिशन मिळाली. आणि त्यावेळी माझ्या मनात हे चक्र चालू होतं की तुमच्याकडे जर पोटेन्शियल असेल, तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल, तर तुम्ही चांगले चांगल्यात चांगले मार्क मिळवून स्वतःला प्रूव्ह करा की मे बी किसी से कम नाही. जे देवाने आपल्याला दिलेलं मेंदू आहे 1450 ग्राम, जर त्या मेंदूचा, त्या ब्रेनचा जर प्रॉपर डायरेक्शनने, प्रॉपर गायडन्सने स्वतःला शिस्त लावून घेतली, अशा पद्धतीने स्वतःला सेल्फ कल्टिवेट केलं, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही असा मला विश्वास होता. आणि त्या दृष्टीमुळे मी स्वतःला, जरी मला त्या कॉलेजमध्ये 160 पण ॲडमिशन मिळाली असती, 150 मार्कालाही ॲडमिशन मिळाली असती त्याच कॉलेजमध्ये, पण जस्ट टू प्रूव्ह मायसेल्फ की आय एम वर्दी ऑफ गेटिंग ॲडमिशन इन दिस कॉलेज थ्रू प्रायव्हेट कोटा, MBBSला मार्क मिळाले. आणि मित्रांनो, बऱ्याचदा वाटतं, मुलांनाही वाटतं, मुलींनाही वाटतं की आपल्याला हे सर्व 10वी 12वी MBBS पासिंग झाल्यावर कोणीतरी पाठ थोपटणार असावं, कोणीतरी कौतुक करणार असावं. तर सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा, आमच्या घरातल्या कोणालाही काही वाटायचंच नाही. 10वीची परीक्षा असली बोर्डाची, त्यावेळी फोन वगैरे तर राहायचे नाही, आई पत्र लिहायची, पत्र लिहायची म्हणजे कोणाकडून लिहून घ्यायची, तुला जेवायला ठीक भेटतं ना, तुझं खाणं पिणं ठीक चालू आहे ना, शाळा कशी आहे. पण अभ्यास किंवा मार्क्स किती पडले, काय पडले कधी विचारलं नाही. 12वीचा निकाल लागला, प्रथम आलो CBSE बोर्डामधून, पण आईने कधी पर्सेंटेज विचारलं नाही. पास झाला ना, बस आई देवापुढे जायची, नमस्कार करायची, संपला विषय. तर बऱ्याचदा मला वाटायचं की मी हे कोणाला शेअर करू, कारण गावातल्या कोणालाच कळायचं नाही की 85%, 90%, 96%, 97% हे जे मार्क्स, म्हणजे इट्स अ मेरिट मार्क. आणि मग अशा वेळी विचार करायचो की आपण कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय. तर मला ही जी फिलिंग होती की जेही करत राहायचं ते दुसऱ्यांना शो ऑफ करण्यासाठी नाही, तर स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी की ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून माझ्यामध्ये जेवढेही पोटेन्शियल, जेवढेही गुणवत्ता आहे, ते प्रूव्ह करण्यासाठी आपण कसोटी लावली पाहिजे, आपण स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे, जस्ट टू फील सॅटिस्फॅक्शन की मी ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून जेही माझ्याकडे दिलेली देवाने क्वालिटी आहे,
इंटेलिजन्स असो, काही स्किल्स असो, काही आर्ट्स पेंटिंग असो, म्युझिक असो, वॉट एवर, ते आपण चांगलं कसं होईल ते प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करायचा. फायदा काय झाला मित्रांनो, MBBSमध्ये असताना असाच हॉल असायचा आणि KM मध्ये सर्व लोक 12वी 10वीचे टॉपर्स, ऑल पीपल हू गॉट मोर दॅन 92% इन 12th, 94%. तर मी सर्वात शेवटी जाऊन बसायचो कॉलेजच्या, असं ऑडिटोरियम राहायचं स्टेप्समध्ये, सण बघितलं म्हणणं भाई MBBS त्या टाईपचं राहायचं बिलकुल. आणि मला अजून आठवतो कॉलेजचा पहिला दिवस, तर मी टी शर्ट वरती सिम्पल 50-100 रुपयेवाला, खाली सिम्पल पॅन्ट आणि स्लीपर. तर ते स्टेअर चढताना त्या स्लीपरचा आवाज व्हायचा फड 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 फड, आणि बऱ्याचदा लेक्चर चालू होऊन जायचं तर मी जर लेट झालो तर पूर्ण लोकांचं अटेन्शन माझ्याकडे असायचं ते आवाज ऐकून. आणि मी शेवटी ऑडिटोरियमच्या मागे जाऊन बसायचो, त्यावेळी इंग्रजी यायची नाही बोलता गावातून आलो असल्यामुळे, तर तो निनगंड होताच. पण विचार केला, जर आपल्यामध्ये पोटेन्शियल असेल, जर आपल्यामध्ये गुणवत्ता असेल, तर इंग्रजी फक्त भाषा आहे, हे फक्त लँग्वेज आहे. आपण जर गणित चांगलं करू शकतो, विज्ञान चांगलं करू शकतो, तर भाषेवरती प्रभुत्व का मिळू शकत नाही? तर ह्या प्रयत्नामुळे मग मी रोज संध्याकाळी गेल्यावरती डिक्शनरी सोबत घ्यायचो लायब्ररीची, आणि जेही शब्द यायचे नाही असे 10-15-20 शब्द लिहून घ्यायचो, ते पाठ करायचो. कालांतराने मित्रांनो मी शेवटी बसायचो, म्हणजे सांगायचं अर्थ काय की जी मुलं मागे बसलेली आहेत ते सुद्धा एक दिवस आयएएस बनू शकतात. तर मित्रांनो माझा खूप लाजाळू स्वभाव होता, आज पण मी फक्त माझ्या कामाशी काम एक काम, बाकी कोणत्याही गोष्टीत पडत नाही. त्याच्यामुळे आयएएस झाल्यावर सुद्धा माझे हार्डली 2-3 प्रोग्राम झाले असते, मी बरेचसे प्रोग्राम किंवा कार्यक्रम टाळतो. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये विचार केला की आता आपलं जेवढं आपल्याकडे देवाने दिलेले इनपुट्स आहेत ते जास्तीत जास्त यूथ सोबत शेअर करावे. तर मित्रांनो फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर, मला MBBSच्या कॉलेजमध्ये असताना सर्व पुस्तकं लायब्ररीतून मिळायची. आमच्याकडे बुक बँक नावाचा कन्सेप्ट असायचा आणि कॉलेजची फीज, हॉस्टेलची फीज हे स्कॉलरशिपमधून माझं व्हायचं. थोडंफार जेवणाचा वगैरे खर्च असायचा पण तोही काटकसर करून, कारण सेम प्रिन्सिपल, शो ऑफ करायचं नाही, जे आहे ते ॲक्सेप्ट करायचं, आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. ज्यावेळी आपण दुसऱ्यांना प्रूव्ह करण्यासाठी किंवा दुसऱ्यांना काय वाटेल हे करण्यासाठी जर प्रयत्न केला, तुम्ही कधीच कोणाला सुखी ठेवू शकणार नाही आणि स्वतः पण कधी खुश राहणार नाही. याचं कारण काय आहे मित्रांनो, की प्रत्येक व्यक्तीला समोरचा माणूस वेगवेगळ्या अँगलने असेसमेंट करत असतो. तुमच्यापैकी बाकी लोकांना असं वाटेल की भारूड साहेब तुम्ही संध्याकाळी 7 वाजता आलात, आमचा वेळ घेतलात, तुम्ही आलाच कशाला. काही लोकांना असं वाटेल की बाबा आला तर कमीत कमी 15 मिनिटं संपव. काही लोकांना असं वाटेल जे खरंच त्यांना वाटेल की बाबा आले तर कमीत कमी त्यांचं ऐकून तरी घेऊ. प्रत्येक व्यक्ती समोरच्या माणसाला वेगवेगळ्या अँगलने असेस करतो. आता तुम्हाला सर्वात एक फनी गोष्ट सांगतो, काही मुलींना जे साधे मुलं आहेत ते खूप आवडतात आणि काही मुलींना ज्यांच्याकडे ब्रँडेड बूट, मोबाईल आणि चांगली फॅन्सी कार आहेत ते आवडतात. काही मुलींना शांत बसणारी मुलं खूप आवडतात, काहींना जोक सांगणारी मुलं खूप आवडतात. तसंच मुलांचं पण असतं, काही मुलांना सिम्पल पंजाबी ड्रेस घातलेली साधी सोबर लॉंग हेअर मुली आवडतात, काहींना एकदम बोल्ड बिंधास डॅशिंग कोणाला न घाबरणारी मुली आवडतात. तर मित्रांनो तुम्ही एकाच वेळी वेगवेगळे रोल प्ले नाही करू शकत. सो वन प्रिन्सिपल, आता तुम्हाला हे सांगताना तुम्हाला मी काही तत्व सांगणार आहे. वन प्रिन्सिपल टू हेल विथ दिस वर्ल्ड, कोणाला काय वाटतं, कोणाला कसं वाटतं, ह्यापेक्षा तुमच्या आत्म्याला, तुमच्या मनाला, तुमच्या चित्ताला ज्या गोष्टीमुळे खरंच मनापासून समाधान आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं ते करा. इफ यू फील काय एम हॅपी टू बी सिम्पल ॲज अ यु नो काय म्हणतात त्याला, सिम्पल धोती आणि कुर्ता जरी घालून राहिलो मी समाधानी आहे ना, बाकी लोकांना काय वाटतं आय डोंट केअर. ॲज अ ऑफिसर मला वाटतं की मी सकाळी 9:30 जाऊन ऑफिसमध्ये बसावं, फाईल्स क्लिअर कराव्या, लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि जेवढंही माझ्याकडून चांगलं करता येईल तेवढं करावं. समोरच्या माणसाला काही वाटो की भारूड साहेब फक्त लोकांचं ऐकत असतात, अधिकाऱ्यांना रागवतात, कर्मचाऱ्यांवरती शिक्षा करतात, निलंबन कमी, गुन्हे जास्त दाखल करतात, दॅट इज नॉट माय कन्सर्न. मला त्या गोष्टीमुळे जर खरंच मनापासून आनंद मिळत असेल तर करायला पाहिजे. ही पहिली तत्व. दुसरी गोष्ट, प्रत्येक माणसाची सामाजिक आर्थिक परिस्थिती वेगवेगळी आहे.
त्या सराउंडिंग्समुळे त्याला संस्कार झालेले आहेत. काही माणूस गावात वाढला, काही सिटीमध्ये वाढला, कोणी नोकरीत नोकरदाराच्या घरात वाढला, कोणी शेतकऱ्याच्या घरात वाढला. कोणतीही परिस्थिती असो, त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जे बेस्ट देता येईल आणि जे बेस्ट करता येईल ते तुम्ही करायचा प्रयत्न करायचा. सो वन एम इज दॅट व्हॉट एव्हर यू डू बेस्ट, तुम्ही जेही कराल ते उत्तम करा. तुम्ही इंजिनियर होता तर बेस्ट इंजिनियर होण्याचा प्रयत्न करा. इफ यू वॉन्ट टू बिकम अ बिझनेसमॅन देन बिकम अ बेस्ट बिझनेसमॅन. तुम्हाला जर शेतकरी जरी व्हायचं असेल तर चांगलात चांगला पुढारलेला आधुनिक शेतकरी व्हा. तुम्हाला जर अधिकारी जरी व्हायचं असेल तर चांगलात चांगला सोज्वळ संवेदन.